श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाईन न्यूज महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट. नाशिक आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाखालील रस्त्याच्या कामाला झाली आहे सुरुवात. पाहूया बातमी विस्तारानं. सध्या नाशिक शहरात रिमझिम पाऊस सुरू आहे, यामुळे शहरातील रस्ते निसरडे होऊन अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली. उड्डाणपुलाखाली वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात, कारण त्या बाजूला उड्डाणपुलाच्या खाली जी झाडं लावली आहेत त्याच्यातनं चिकन माती पावसाळ्यात खाली येते आणि उड्डाणपुलावरून पडणारं पाणी यामुळे निसरडा चिखल गाळ त्या ठिकाणी तयार होतो आणि मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. यावर्षी देखील तोच प्रश्न समोर येतोय, तीच समस्या समोर येतोय. नाईन न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने याबाबतची बातमी प्रसारित केली आणि या बातमीची तात्काळ दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामाला सुरुवात केली. आपण बघू शकता या ठिकाणी काम सुरू आहे आणि हे काम आता तात्पुरतं न राहता या ठिकाणी काँक्रिटीकरण केलं जाणार आहे अशी माहिती देखील आम्हाला प्राप्त झाली आहे. तुर्तास हा रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर नाका ते द्वारकापर्यंत या रस्त्याचं काँक्रिटीकरण होणार आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रने प्रसारित केलेल्या या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि आता उड्डाणपुलाखाली होणारे चिखलामुळे किंवा गाळामुळे वारंवार होणारे अपघात आता कमी होतील अशी आशा आपण करूया. नाशिक शहरातील नागरिकांची सर्वात मोठी समस्या आता नाईन न्यूज महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीने दखल घेतल्याने ही समस्या सुटली आणि परिसरातील व्यावसायिकांनी नाईन न्यूजचे आभार मानले. काल दरवर्षीप्रमाणे पावसाळा चालू झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या खाली ज्या मोटरसायकल स्लिप होत असतात तर काल अनेक न्यूज माध्यमांनी येऊन याचा पाठपुरावा केला आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की आज आपण बघू शकता मागे रस्त्याचं हायवे प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याचं काम त्वरित चालू केलं आहे. तरी हायवे प्रशासनाला खूपच उशिरा कळला आहे. तर या माध्यमातून काम जे चालू झालं आहे तर नाशिककरांचा जीव धोक्यात जाणार नाही आणि कायमस्वरूपी आता याच्यावर तोडगा निघालेला आहे. तरी ते हायवे प्रशासनाने डा न करता सिमेंट काँक्रीट इथून द्वारकापर्यंत करणार आहे. आताच आपण बघितली ती बातमी होती नाईन न्यूज महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट आणि नाशिक आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील रस्त्याला पावसाळ्यात जे अपघात होत होते अपघाताचं कारण जे आहे त्याचं निवारण आता केलं जाणार आहे आणि त्या कामाला सुरुवात झाली. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.